आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आगरचा विकास खुंटला, मतदानावर टाकणार बहिष्कार, राज्य निवडणूक आयोगाकडे जनतेची तक्रार. आगर गावातील कांबार्डे वसाहतीत 15% निधी खर्च झालेला नाही, त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्धार केला आहे. आगर गावात कांबार्डे वसाहत हा विभाग आहे, येथे धरणग्रस्त राहतात. येथील दलित वस्तीला जो निधी मिळतो तो निधी 2007 ते 2017 या दरम्यान खर्च झालेला नाही. या विभागाचा विकास खुंटला आहे. सातत्याने येथील दलित समाजाने वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रशासनाकडे पत्रव्यवहार केले, पण मुरदाड प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी येथील विकासाकडे दुर्लक्ष केलं, निधीच दिला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे जयवंतराव शंकर कांबळे, सुनील ज्ञानू कांबळे, चंद्रकांत विष्णू कांबळे यासह अन्य नेते आणि नागरिकांनी लेखी तक्रार केली आणि बहिष्कार घालणार असं सांगितलं. राज्य निवडणूक आयोगाने ही तक्रार गांभीर्याने घेत कोल्हापूर जिल्हा अधिकाऱ्यांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश केले. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शिरोळचे तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने पत्र लिहित, शिवाय जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही गटविकास अधिकाऱ्यांना या प्रकरणाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश केले आहेत. मात्र शिरोळच्या गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे, त्यामुळे ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात आहेत. आगरची निवडणूक चुरशीने करण्यासाठी नेत्यांच्यात उत्साह आहे, पण लोक नाराज आहेत. महानकर न्यूजसाठी आगरहून ऋषिकेश बावचे. सुनील ज्ञानू कांबळे, मोजागर कांबळे वसाहत. आमची मागणी पहिल्यापासून 15 लाख जी रक्कम आहे ती आमच्या तिथे ह्या ठिकाणी खर्च होत नाही आहे, ती अनेक ठिकाणी खर्च होती आणि ती आज खुलासा आम्हाला तिने आपण दाखवलेलं नाही. आमचं म्हणणं असं आहे की ह्या 5 वर्षात त्यांनी आमच्या कुठलीही रक्कम आम्हाला 15 लाख रक्कम आजपर्यंत आमच्यावर खर्च केलेला नाही आणि ह्याबद्दल 15 लाख रक्कमबद्दल आम्ही पंचवार्षिक निवडणूक यावेळी आगरगावच्या बहिष्कार टाकणार आहे.